गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला तडा पाडणारे प्रकार घडलेले आहेत. आताही अधिवेशनामध्ये भर सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चक्क अत्यंत घाणेरड्या शिव्या देत विधिमंडळाच्या परंपरेला गालबोट लावलाय आणि त्यावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे. पाहूयात. हात नाही करायचा माझ्याकडे, हात नाही करायचा माझ्याकडे, हात नाही करायचा तिकडे करायचा. अंबादास दानवे को निलंबित किया जाए. अशा वाचाळ पद्धतीने शिवीगाळ पद्धतीने काम करणाऱ्या विरोधी पक्षनेत्याने महाराष्ट्राची मराठी माणसाची माफी मागावी असं आमचं त्यांना आवाहन. महाराष्ट्र विधिमंडळाचा पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस तापला तो शिवीगाळीच्या भाषणाने. हात नाही करायचा माझ्याकडे, हात नाही करायचा माझ्याकडे, हात नाही करायचा तिकडे करायचा. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भर सभागृहात शिवीगाळ केली आहे आणि या वादाची सुरुवात झाली ती राहुल गांधींनी लोकसभेत केलेल्या वक्तव्यावरून. शिवजी कहते हैं डरो मत डराओ मत, अभय मुद्रा दिखाते हैं, अहिंसा की बात करते हैं, त्रिशूल को जमीन में गाड़ देते हैं और जो लोग अपने आप को हिंदू कहते हैं वो 24 घंटा हिंसा हिंसा हिंसा, नफरत नफरत नफरत, असत्य सत्य असत्य. राहुल गांधींच्या या वक्तव्यावरून लोकसभेत रणकंदन झालेलं असताना त्याचं लोण महाराष्ट्राच्या विधिमंडळातही पोहोचलं आणि मोठा वाद झाला. तो वाद अंबादास दानवेंनी शिवीगाळ करत खालच्या पातळीवर नेला. या ठिकाणी राहुल गांधी सन्माननीय यांनी या ठिकाणी सांगितलं हिंदू हिंसक आहे. यावर सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दखल घेतली, बोलले अतिशय गंभीर बाब आहे आणि त्या ठिकाणी पुरे हिंदू समाज का अपमान आहे. त्याच्यामुळं आज देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी जर हिंदू समाजाचा अपमान आणि हा विषय गंभीर घेत असतील तर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, हे महाराष्ट्र राज्य आहे, त्यामुळे या विधिमंडळानं दखल घेतलीच पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे. आणि या ठिकाणी राहुल गांधीच्या निषेधाचा ठराव या ठिकाणी आपण सुमोटो आणावा अशा प्रकारची आपल्याकडे आमची मागणी आहे, अन्यथा आम्ही सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही. धिक्कार असो नाहीतर त्यांना इटलीला पाठवून द्या, त्यांना इटलीला पाठवून द्या नाहीतर. माझा मुद्दा हा आहे, जे काही वक्तव्य ज्याचं असेल त्याचं लोकसभेत झालेलं आहे त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का, हा माझा प्रश्न आहे. मला असं वाटतं हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये येतो. हात नाही करायचा माझ्याकडे, हात नाही करायचा माझ्याकडे, हात नाही करायचा तिकडे करायचा. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलेल्या शिवीगाळीवरून सत्ताधारी पक्षाने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. मी सभापतींकडे मागणी केली की निषेधाचा ठराव आणा, राहुल गांधीचा निषेध करावा अशा प्रकारचा ठराव सुमोटो आणा. याच्यावर प्रसाद लाड आक्रमक झाले आणि विरोधी पक्षनेत्यांशी हमरी तुमरी झालेली असताना सभापती महिला होत्या आणि जी काही शिवी दिली ती रेकॉर्डवर आहे. ती शिवी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला विधिमंडळाच्या परंपरेला काळीमा फासणारी आहे. माझा काही तोल सुटलेला नाही. मी शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा कट्टर शिवसैनिक आहे. माझ्यावर कोणी बोट उचललं तर त्याचं बोट तोडायची ताकद माझ्या मनगटात आहे. आता भाजप म्हणजे जुम्मा जुम्मा चार दिवस आणणारा माणूस मला हिंदुत्व शिकवणार का? माझ्यावर 75 केसेस आहे आणि मला हिंदुत्व शिकवणार प्रसाद लाड सारखा माणूस भाटगा नुसता धंदा करणारा पक्षाचा विचार घेऊन तो मला हिंदुत्व शिकवणार का? बहन और माँ के ऊपर से सभागृह के अंदर माइक के ऊपर गाली देने का काम विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे जी ने किया है. अंबादास दानवे को निलंबित किया जाए
और विरोधी पक्ष नेता पद का उनका राजीनामा लिया जाए, ये मेरी मांग है। त्यांनी एका अर्थाने विधान परिषदेच्या उज्ज्वल परंपरा असलेल्या विरोधी पक्ष नेते पदाला काळीमा फासला। विरोधी पक्ष नेत्यांचा आम्ही जाहीर धिक्कार निषेध करतो। अशा वाचाळ पद्धतीने शिवीगाळ पद्धतीने काम करणाऱ्या विरोधी पक्ष नेत्याने महाराष्ट्राची मराठी माणसाची माफी मागावी असं आमचं त्यांना आवाहन। महाराष्ट्राच्या राजकारणाला, महाराष्ट्राच्या विधिमंडळाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राला एका सुसंस्कृतपणाची उज्ज्वल परंपरा आहे आणि याच परंपरेचं कौतुक देशभरात अनेकदा झालंय। मात्र गेल्या काही वर्षात याच परंपरेला आपल्या राजकारण्यांनी सुरुंग लावण्याचा जणू चंगच बांधलाय की काय असा सवाल आता सर्वसामान्य जनता विचारू लागली आहे। त्यामुळे सभागृहात बोलताना आणि आरोप करताना आपण एखाद्या नळावर उभं राहिलेलो नाही ना, याचं भान राजकीय मंडळींनी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, तिकडे करायचा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।